यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण आणि मनोरंजक घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर शहर आणि तालुका हद्दीत अवैध वाळू चोरी आणि वाहतुकी विरुद्ध वेगवेगळ्या दोन ठिकाणी कारवाई करून 36,99,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक शंकर चौधरी, राहुल सोळुंके, पोलीस कॉन्स्टेबल रणजित जाधव, जालिंदर माने अशा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे पथक नेमून अवैध वाळू चोरी आणि वाहतुकीविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। या पथकाने श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई करून अवैधरित्या वाळू चोरी आणि वाहतूक करणारे दोन ठिकाणी छापे टाकून 36,99,000 रुपये किमतीचे एक सिल्वर आणि एक पांढरे रंगाची झेनॉन, एक सोनालिका ट्रॅक्टर आणि ट्रॉली, 3 विटकरी, एक लाल, एक हिरवे रंगाचा टेम्पो अशी 8 वाहने, त्यामध्ये 10 ब्रासवाळू असा मुद्देमाल जप्त करून 15 आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यामध्ये विशाल गोरख धनवटे वय 21 राहणार रामपूर तालुका श्रीरामपूर, सागर कारबारी थोरात वय 27 राहणार पुंतांबा तालुका राहता, नंदू नारायण कोठुळे वय 29 राहणार संजयनगर श्रीरामपूर, रवींद्र काशीनाथ कदम वय 33 राहणार गोंडेगाव तालुका श्रीरामपूर आणि इतर 9 फरार आरोपी यांच्याकडून 32,89,000 रुपयांचे 7 विविध कंपनीचे वाहने, 9 ब्रास वाळू तसेच रोहित मायकल रणनवरे वय 22 राहणार काळे गल्ली बेलापूर श्रीरामपूर, एक फरार यांच्याकडून 4,10,000 रुपये किमतीचे एक झेनॉन गाडी आणि एक ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 5 आरोपी ताब्यात घेतले असून 10 आरोपी फरार आहेत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपरवन साठी वृत्त संकलन विभाग अहमदनगर।